शुक्रवारी प्रचंड पडझडीत बंद झालेल्या शेअर मार्केटची आजची सुरुवात पडझडीनंच झाली आज सेन्सेक्स तीनशे से चौसष्ट अंकांनी घसरला तर निफ्टीतही एकशे नऊ अंकांची घसरण झाली रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केल्याचा परिणाम आजही शेअर मार्केटवर दिसला त्यामुळेच अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण झाल्याचं शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळालं गेल्या दोन आठवड्यांपासून शेअर मार्केटमध्ये कमालीची अस्थिरता आहे अनेक नामवंत कंपन्यांचे शेअर्स घसरत असल्यानं गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागतोय शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्यामुळे तो दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला होता त्यानंतर आज तरी शेअर मार्केटमध्ये तेजी येईल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा होती मात्र आज शेअर मार्केटची सुरुवातच घसरणीनं झाली दिवसभरात पडझड सुरू राहिल्यानं सेन्सेक्स तीनशे चौसष्ट अंकांनी घसरून चोपन्न हजार चारशे सत्तर अंकांवर बंद झाला सेन्सेक्स प्रमाणात निफ्टीतही आज पडझड झाली दिवसभरामध्ये निफ्टीत एकशे नऊ अंशांची घसरण होऊन सोळा हजार तीनशे एक अंकांवर निफ्टी बंद झाला आज एक हजार छत्तीस कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली तर दोन हजार तीनशे पस्तीस कंपन्यांच्या शेअर्सची घसरण झाली एकशे चाळीस कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले शेअर मार्केटमधील घसरणीचा परिणाम रिलायन्स नेस्ले हिरो मोटोकॉर्प टाटा स्टील अशा मोठ्या कंपन्यांना सहन करावा लागला पॉवर ग्रीड कॉर्प एच सी एल टेक बजाज ऑटो इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स मात्र तेजीत राहिले रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात पडझड झाली होती आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही अशीच परिस्थिती राहिल्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे